आणि आता पाहणार आहोत हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता घरकुल मसाले, दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले. पुढच्या डिसेंबरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आपणच सत्तेत असू टीव्ही 9 मराठीच्या आपला बायोस्कोप 2023 या पुरस्कार सोहळ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. फडणवीस म्हणाले, त्याप्रमाणे आम्ही परत येऊच, महाराष्ट्र देशात नंबर वन करण्याचा आमचा प्रयत्न, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. सरकारकडून हवेतील प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न, पण माध्यमांनी राजकारणातलं प्रदूषण कमी करावं, शिंदेची नाव न घेता संजय राऊत यांच्यावर टीका. राजकारणीही अनेक भूमिका वटवतात, आम्हालाही बेस्ट अभिनयाचे पुरस्कार देऊ शकता, मुख्यमंत्र्यांचं मिश्किल वक्तव्य. आम्ही शूद्र म्हणून तुम्ही गोमूत्र शिंपडता, मग आमच्याकडे काय येतात, भुजबळांची जरांगेंदर जोरदार टीका. तर काढव एवढ्या उंचीवर गेलं कसं, जरांगेंदर बोलताना भुजबळांनी सांगितला गाढवाचा किस्सा. अजितदादा भुजबळांना समज द्या जरांगेंचे मागणे, तर भुजबळ स्वतःलाच काढव म्हणाले असतील, जरांगेंची टीका. वातावरण शांत व्हावं म्हणून फडणवीसांकडून लाठीमाराबाबत दिलगिरी, अन्यथा काही कारण नव्हतं, भाजपच्या प्रवीण दरेकरांचं मोठं वक्तव्य. इंदापुरात अण्णा काटे यांच्या उपोषण स्थळी जाताना गोपीचंद पडळकरांवर चपलफेक, गो बॅगच्या घोषणाही, चपलफेकीनंतर धनगर समाजाचा रास्ता रोको. कांदा निर्यात बंदी विरोधात शरद पवारांची तोफ धडाडणार, नाशिकच्या चांदवडमध्ये सोमवारी आंदोलन, तर 40% कर शेतकऱ्यांकडून घेतला जातोय, लोकसभेत मुद्दा मांडणार, सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया. टीव्ही 9 मराठीचा प्रसिद्ध शो रॉन्ग कट आणि इन्फ्रा सिरीजला एमटी अवॉर्ड. रॉन्ग कटचे प्रोड्युसर अजय सोनावणे आणि इन्फ्रा सिरीजचे प्रोड्युसर स्वप्नील बेळणेकर यांचा सन्मान. नमस्कार, मी श्वेता भालेकर, परब आपण पाहताय टीव्ही 9 मराठी. घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 50 मध्ये. महाराष्ट्रामध्ये एनआयएच्या मोठ्या प्रमाणात धाडी, छापेमारीमध्ये 68,03,000 रुपयांची रोख रक्कम जप्त, एक पिस्तूल, एअर गन, 8 तलवारी, 2 लॅपटॉप्स याच्यासह 10 मॅगझिन, मास्कचे 51 झेंडेही जप्त. सोयाबीन कापूस प्रश्नी पियुष गोयल, देवेंद्र फडणवीस आणि रविकांत तुपकर यांची बैठक संपन्न, विविध मागण्यांसाठी बैठकीत चर्चा, तुपकरांकडून सरकारला 8 दिवसांचा अल्टिमेटम, अन्यथा राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा. 16 डिसेंबरला ठाकरे गटाचा अदानी समूहाच्या कार्यालयावर मोर्चा, धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानींना देण्याला विरोध, मोर्चाचा टीझर जारी. पनवेलमध्ये 16 डिसेंबरला शरद पवार गटाचा कार्यकर्ता स्वाभिमान मेळावा, शरद पवारांसह जयंत पाटील आणि अमोल कोल्हे मेळाव्याला उपस्थित राहणार. पुढच्या वर्षी आम्हीच परत येणार, विधानसभेच्या निवडणुका जिंकून महायुतीचं सरकार महाराष्ट्रात येईल, टीव्ही 9च्या आपल्या बायोस्कोप या सोहळ्यामध्ये फडणवीसांचं मोठं वक्तव्य. आमच्याकडे सुद्धा टॅलेंट आहे, तुम्ही आम्हाला बेस्ट अभिनयाचे पुरस्कार देऊ शकता, टीव्ही 9 मराठीच्या आपल्या बायोस्कोप 2023 या पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्र्यांची जोरदार फटकेबाजी. नवीन वर्षासाठी मुख्यमंत्री शिंदेकडून मुंबईकरांना गिफ्ट, मरीन ड्राइव्ह ते सिलिंग कोस्टल रोड येत्या जानेवारीत सुरू होणार. अमरावतीमध्ये विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघटना आक्रमक, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न. इंदापुरात अण्णा काटे यांच्या उपोषण स्थळी जाताना गोपीचंद पडळकरांवर चपलफेक, आंदोलकांकडून गो बॅगच्या घोषणा. गोपीचंद पडळकरांवर चप्पलफेक नंतर धनगर समाज आक्रमक, इंदापुराहून पुण्याला जाणारा रस्ता आंदोलकांनी रोखला. जळगावच्या पारोळ्यातील मनसे तालुका अध्यक्षांसह शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांचा भाजपत प्रवेश, मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये अजिंठा विश्रामगृहात पक्षप्रवेश संपन्न. अमित ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये पुण्यामध्ये मनसे विभाग अध्यक्षांची बैठक, पुण्यातील पक्ष संघटना मजबूत करण्यावर मनसेचा भर, लोकसभा निवडणुकीआधी मनसेची मोर्चे बांधणी. उपनगरीय रेल्वेच्या देखभाल दुरुस्तीसाठी रविवारी म्हणजे आज तिन्ही मार्गांवर ब्लॉक, मध्य रेल्वेच्या मेन लाईन आणि हार्बर मार्गावर दुरुस्तीचं काम, तर पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक.
पुण्यातील लोणावळा दरम्यान आज सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत रेल्वेचा मेगा ब्लॉक, 7 लोकल गाड्या रद्द, इतर गाड्यांच्या वेळापत्रकावरही परिणाम। मुंबई वाहतूक पोलिसांकडून नियम मोडणाऱ्या 17,10,000 वाहन चालकांना प्रलंबित दंडासाठी नोटीस। ऑनलाइन दंड न भरलेल्या वाहन चालकांना लोक अदालतीमध्ये हजर राहण्याचं फरमान। डोंबिवलीमध्ये शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाकडून 8 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, गावी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला मानपाडा पोलिसांकडून अटक। रायगडमधील एमडी ड्रग्स प्रकरणातील 3 आरोपींना 6 दिवसांची पोलीस कोठडी। खोपोली पोलिसांनी केलेल्या कारवाईत आतापर्यंत 107 कोटींचे ड्रग्ज हस्तगत। सिंधुदुर्गातल्या देवगड समुद्रामध्ये 5 मुलं बुडाली, 4 मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश, एकाचा शोध सुरू। पुण्यातील संकल्प सैनिक अकादमीच्या सहलीवेळी दुर्घटना। जळगावमधील पारोळा तालुक्यातील शिवरे गावात पाण्यातून 29 जणांना विषबाधा, सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर, उपचारासाठी रुग्णालयात दाखल। उल्हासनगरच्या नेहरू चौकामध्ये भर दिवसा एका व्यापाऱ्याची सामानाची बॅग चोरीला, हजारो रुपयांचा माल चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद। नाशिकच्या गंगापूर रोड परिसरामध्ये ऑक्सिजन सिलेंडर वाहून नेणाऱ्या वाहनामध्ये स्फोट झाला। गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे परिसरातील इमारतींच्या काचा फुटल्या। पालघरमध्ये वीज जोडणी करणाऱ्या वीज प्रवाह चालू असल्यामुळे वरिष्ठ तंत्रज्ञाचा मृत्यू, शॉक लागल्यामुळे जागीच मृत्यू झाल्याची माहिती। सोलापुरात व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवत पोलीस कर्मचाऱ्याचा स्वतःवर गोळी झाडत आत्महत्येचा प्रयत्न, वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा स्टेटसवर उल्लेख, शासकीय रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरू। नवी मुंबईमध्ये घरफोडीच्या सराईत आरोपींना अटक करून 7 गुन्हे उघडकीला आलेत, 3 जणांना अटक करण्यात यश आले। कोपरखैरणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय भोसले यांची धडाकेबाज कारवाई। नागपूरमध्ये डोळ्यामध्ये मिरची बूट टाकून 48 लाख रुपयांचे दागिने लुटणाऱ्या दोघांना अटक, चोरीला गेलेले दागिने जप्त करण्यात ग्रामीण पोलिसांना यश। नांदेडच्या सिडको भागात सराफ हा व्यापाऱ्याची दागिन्यांची बॅग पळवणाऱ्याला ओडिशामधून अटक, आरोपीकडून 4,23,000 मुद्देमाल जप्त, पोलिसांकडून टोळीचा तपास सुरू। धुळे शहरातील मोहाडी पोलीस स्टेशनवरील प्लायवूड दुकानामध्ये चोरट्यांचा डल्ला, चोरट्यांनी दुकानाचं शटर तोडून 6 लाख रुपये लंपास केले। धुळ्याच्या कापडणे तालुक्यातील भवानी माता मंदिरामध्ये दानपेटी चोरट्यांनी चोरली, चोरट्यांकडून दानपेटीतील रोकड लंपास, पोलिसांकडून मग मंदिरातला सीसीटीव्ही पाहून त्यासंदर्भातला तपास सुरू। अहमदनगरच्या श्रीरामपूर तालुक्यातील ऊस वाहतूक करणारा ट्रक उलटला, ट्रक खाली 5 पादचारी दबल्याची प्राथमिक माहिती। भंडारा जिल्ह्यातील गोबरवाही पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये नाका डोंगरीच्या डान्स परिपरेची परवानगी नाकारली, सर्रास अश्लीलतेचं प्रदर्शन होत असल्यामुळे पोलिसांनी डान्सची परवानगी नाकारली। चेन पुलिंग करणाऱ्या 793 प्रवाशांना दंड ठोठावण्यात आलाय, गरज नसताना साखळी खेचणाऱ्या घटना वारंवार घडत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला। मुंबई ऊर्जा कंपनी विरोधात अंबरनाथ तालुक्यातील शेतकरी आक्रमक, ऊर्जा कंपनीकडून वीज वाहनांच्या तारा आणि टॉवर उभारण्यासाठी ताब्यात घेतल्या जात आहेत जमिनी। नाशिकच्या मालेगावमध्ये अंगणवाडी सेविकांचा पालकमंत्री दादा भुसे यांच्या संपर्क कार्यालयावर धडक मोर्चा, वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी आक्रमक पवित्रा। मानधन नको वेतन द्या या मागणीसाठी बीड जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांचं काम बंद आंदोलन, अंगणवाडी सेविकांचा जिल्हा परिषद कार्यालयासमोर ठिय्या। गोंदियामध्ये अंगणवाडी मदतनीसांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा, मागण्या पूर्ण झाल्या न झाल्यास हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्याचा इशारा। नंदुरबारमध्ये नादुरुस्ती बसेस आणि खराब रस्त्यामुळे प्रवाशांच्या प्रचंडपणे हाल होत आहेत, जिल्ह्यातील 4 बस आगारांमध्ये नादुरुस्त बसेस असल्यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय। सातपाडा रेल्वे स्थानकाबाहेर रिक्षा बेशिस्तपणे पार्क केल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी, नवी मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा फटका। नंदुरबार रेल्वे स्थानकाजवळील तिहेरी मार्गाच्या कामाला वेग, ताप्ती विभागासाठी तिहेरी मार्ग महत्वाचा। धुळे जिल्ह्यामध्ये पावसामुळे 379 हेक्टर शेतीला फटका बसलेला आहे, पहिल्या टप्प्यातील नुकसानाचे पंचनामे पूर्ण तर दुसऱ्या टप्प्यात झालेल्या नुकसानाचे पंचनामे सध्या सुरू आहेत। जळगावमधील चिरसोलीमध्ये अवकाळी पावसामुळे फुलशेतीचं 1,00,000 रुपयांचं नुकसान, शेवंतीची फुलं फेकून देण्याची शेतकऱ्यावर वेळ। हिंगोलीमध्ये जमिनीमध्ये ओलावा नसल्यामुळे रबी पेरणी सत्तागतीनं सुरू, आतापर्यंत 86,000 हेक्टरवरच पेरणी, गहू आणि हरभरा पिकाचा समावेश। गडचिरोलीमधल्या 12 तालुक्यामध्ये धान खरेदी केंद्र सुरू नाही, शेतकरी चिंताग्रस्त।
यवतमाळमध्ये हरभऱ्यावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव, या प्रादुर्भावामुळे पीक हातातच वाया जाण्याची शेतकऱ्यांना भीती। वाहनांची फिटनेस तपासण्यासाठी 600 ते 700 कोटी रुपये खर्चून 43 अत्याधुनिक वाहन तपासणी केंद्र उभारली जाणार। नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये आज उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवली जाते। 0 ते 5 वयोगटातील बालकांचं लसीकरण। पिंपरी चिंचवड पालिकेच्या 8 रुग्णालयांचा आरक्षित मातृत्व आश्वासन कार्यक्रमामध्ये समावेश, संबंधित रुग्णालयांमध्ये प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात। उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयामध्ये किन्नर समाजासाठी 4 बेड राखीव, आमदार कुमार आयलाने यांच्या हस्ते बेडचं लोकार्पण। आळंदीमध्ये कार्तिकी सोहळ्या निमित्ताने वारकरी दाखल, बळीराजावरची सगळी संकट दूर होऊ दे, माऊली चरणी साकडं। टीव्ही 9 मराठीचा प्रसिद्ध शो रॉन्ग कट आणि इन्फ्रा सिरीजला एनटी अवॉर्ड। रॉन्ग कटचे प्रोड्युसर अजय सोनवणे आणि इन्फ्रा सिरीजचे प्रोड्युसर स्वप्निल बेळणेकर यांचाही समावेश।